देवळाली मतदार संघात कोण उमेदवार उभे तुम्हाला माहिती? ते नाही माहिती आम्हाला कोण उभे काय. आणि सुरेश आयरे तर निवडून आली पण तिनं मागं ढुकून सुद्धा पाहिलं नाही आम्हाला. आणि जेव्हा मतदान घ्यायचं होतं तेव्हा पाया पडत यायची. आम्हाला रडून दाखवलं सगळं काय गोष्टी केल्या. आता नको काय काय करायला आम्हाला पाहायला नको. हे सर्व आयरे काय काम केलं मत द्यायचे कोणते भरोश्यावर यांना. आमच्या घरकुल योजना पास झालेल्या आम्हाला मिळाली नाही अजून. खिडक्या सुद्धा ते जाळे सुद्धा बसवलं नाही आम्हाला. एवढं तर आमचे गरिबांचं हे केलेत. आणि दे मत फुकट फुकट मत दे म्हणत्यात काहीच करता आम्हाला करत नाही. मतदान करतात करतो ना. काय तुमचं काय अपेक्षा काय? अहो आमच्या बिल्डिंगला साफसफाई असू द्या. पक घाणले वास येतो. मग दरवर्षी मतदान आहे आमचं दरवर्षी. मग करू पण आम्हाला काही सोय केली पाहिजे ना त्यांनी. आमच्याकडे काय बघलं पाहिजे ना. मंत्री झाला त्यांचे त्यांचेच बघतात. थोडं माग काय होतात त्यांना. आता गरज येतात हात जोडतील आमच्याकडं. आम्हाला कोणी येतं का पाहायला? कोंडवाड्या सारखं टाकलंय आम्हाला. आमची चांगले चुंगले घर मोडून सरोज आयरे बी कधी आली नाही इकडं. तिकडच्या तिकडच काम पाहत्या. हा मग काय गरीबांना असं मारायचं टायमावर इकडं मतदान मागायला याच. आधी सरोज आहे आमदार होते. त्यांनी काही विकास काम केले काहीच नाही केले. आमचे काहीच नाही केले. काय वाटतं कोणाचे? आता हे सत्यकर्ताच आहे फक्त. गरीबाकडे कुठं लक्ष आहे? महागाई दुनियाभरची वाढली. तेलीचे भाव वाढले. दाढी साखर गिकर जीवनावर वस्तू द्याव हे त्या भाव वाढले. तिथं आम्ही कधीचं संरक्षण भिंत मागतो ते भिंत नाही. घरकुल योजना नाही. यांना फक्त पैसा जमवायचा खायचं यांचं धोरण हेच आहे. गरीब गरीबच राहायला पाहिजे. अरे कुठं आल्या मला फॉर्म भरून जमाना झाला. राजून 1 रुपयानी खा.